हॅलो युट्यूब फॅमिली, मी बोलते आज शाबुदाणा खिचडी. शाबुदाणा घेतला अगोदर 2 तास भिजवाली, नंतर घेतली कोथिंबीर, टमाटर, हिरवी मिरची, बटाटा, शेंगदाणे. नंतर छान तेल गरम करून घेतले, नंतर हिरवी मिरची, कोथिंबीर, बटाटा बारीक चिरलेला, नंतर शेंगदाणे टाकले, छान फ्राय करून घेतले. नंतर टमाटर त्याला पण फ्राय करून घ्यायचं चांगला कलर येईपर्यंत. नंतर आपला 1 ग्लास पाणी, चवीनुसार मीठ, नंतर छान उकळ आल्यानंतर त्याच्यामध्ये आपला भिजलेला शाबुदाणा टाकायचा. तर छान एकजीव मिक्स करायचं. नंतर बघू शकता कलर किती छान आला, खूप छान लागतो हा. उन्हाळ्यात तर कसं आपल्याला पाण्याची आवश्यकता जास्त असते, त्यामुळे तर नक्कीच ट्राय करा. थँक्यू.